हेलो, नमस्कार. सर्वांना मी नंदिनी मेश्राम बोलते आहे, प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल हिलिंग. इथून मी नागपूरला माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये रिकी हिलिंग, टॅरो कार्ड रिडिंग आणि हिप्नोथेरपी, NLP, डाउजिंग, पास्ट लाईफ रिग्रेशन असे अनेक कोर्सेस शिकवते. तर माझ्याकडे रिया ही एक म्हणजे रिकी हिलिंगचं तिने 3 डिग्रीपर्यंत कोर्स केलेला आहे. तर आपण तिला विचारूया की तिचं काय अनुभव आहे रेकी बद्दलचा. हॅलो रिया. हॅलो मॅम, नमस्ते. नमस्कार बेटा, काय म्हणते, कशी आहेस? मी मस्त आहे. तर रिया, मला तुझ्याबद्दल पूर्ण व्यवस्थित, तुझं नाव, तू कुठून आहेस आणि काय शिकते आहेस, काय एज्युकेशन तुझं झालं आणि तू कशी काय रेकीकडे आली आणि रेकीचे अनुभव काय तुझे, तर याबद्दल मला थोडस डिटेल छानपैकी माहिती दे. ठीक आहे, ओके मॅम. तर सांग. तर मी रिया साळवे पुणेला असते. पुणेला मी इव्हेंट ऑर्गनायझर आहे आणि माझं रेस्टॉरंट वगैरे पण फूड बिझनेस पण आहे. तर रेकीकडे मी कशी आली हे मी थोडक्यात सांगते. तर कोविड या सिच्युएशन मध्ये मी थोडीशी इमोशनली फायनान्शियली थोडी स्टक झालेली होती. तर त्यावेळी मला सुचत नव्हतं की मी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि मी एकटी पडली होती खरी गोष्ट. तर त्याच्यामुळे मला डिसिजन्स घेता येत नव्हते. खूप सारी खूप निगेटिव्ह झाली होती. मी निगेटिव्ह वाईब्स यायला लागले होते. खूप निगेटिव्ह होऊन गेली होती. सिच्युएशन मधनं बाहेर पडता येत नव्हतं. तर त्यावेळी मी ऍस्ट्रॉलॉजर सर्च करत होते की पुढे आता काय म्हणून. तर त्याच्यासाठी मी ऍस्ट्रॉलॉजर सर्च करत होते तेव्हा नंदिनी मिश्रा मॅमचं एक गुगलवरती आलं. तर मग मी त्यांना कॉल वगैरे तुम्हाला कॉल वगैरे केला आणि त्यानंतर मी तुमच्याकडे आले तर मला तुमच्याकडनं माहिती पडलं रेकी खरं काय असते. ते म्हणजे एक एनर्जी आहे असं. तसं मी अगोदर रेकी विषयी माहिती केली तर मला ते काही असं सॅटिस्फाईड आन्सर नव्हतं भेटलं. त्यानंतर जेव्हा मला तुमच्याकडनं माहिती पडलं वगैरे तर मग मी फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री केली. छान मला वाटतंय. हाय व्हायब्रेशन होत आहे माझ्या लाईफमध्ये. छान छान छोटे छोटे का असेना पण खूप छान छान चेंजेस घडत आहेत. तर त्यामुळे 21 दिवस मी कम्प्लीट जेव्हा मेडिटेशन केलं प्रत्येक दिवशी दररोज उठल्यानंतर रात्री झोपताना मी मेडिटेशन करायची आणि त्याच्यानंतर मग 21 दिवसानंतर मला असं वाटलं की खरोखर मी 3rd डिग्री पण करायला पाहिजे. आणि त्यानंतर मी 3rd डिग्री केली आणि मग त्याच्यानंतर मला स्वतःच असं मला असं वाटत होतं की काही सवयी माझ्या अशा आहेत की मी ज्या नाही सोडू शकत. ज्या डिप्रेशनमध्ये मी मेडिसिन्स खायची वगैरे वगैरे. तर त्याच्यानंतर जेव्हा मी हे सगळं मेडिटेशन कम्प्लीट केलं, 3rd रेकी कम्प्लीट केली त्यानंतर मला असं एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली की नाही मी हे करू शकते म्हणून. तर ती मी मेडिसिन मी स्टॉप वगैरे केली आणि आज मी विदाऊट मेडिसिन पण खूप छान मला शांत झोप लागते. ते फक्त रेकीमुळेच. मला असं वाटते की ती इतकी हाय आणि इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे की आपल्या लाईफमध्ये ती असायलाच पाहिजे असं. तर त्यामुळे मी फूड बिझनेस कडे होती बट मी आता रेकी या फील्ड कडे आलेली आहे आणि मला खूप जास्त चांगलं वाटत आहे की मला नंदिनी मॅम सारखा खूप छान गुरु मिळाला ज्यांनी मला रेकी खरं एकदम रेकीला काही रूल्स नसतात वगैरे असं सगळं समजावून सांगितलं आणि मला रेकी खूप जास्त चांगली एनर्जी वाटते, खूप जास्त आवडते पण. तर थँक्यू नंदिनी मॅम. तर रिया, मलाही विचारायचं आहे की तुझ्यासारख्या वयाच्या मुली ऍक्च्युली हा सगळ्या आध्यात्मिकतेकडे वगैरे असं जात नाही किंवा सायंटिफिकली आपल्याला पाहिजे असते, तर तुला हे लॉजिकली असं मनात पटतं का हे रेकी काय आहे किंवा जसं समजले का तुला असं? पहिले तर मला पण स्वतः क्वेश्चन होते की हे असं कसं होऊ शकते की मेडिटेशन किंवा अशी एनर्जी कशी अट्रॅक्ट होऊ शकते. तर स्टार्टिंगला मी थोडस फील करायचे की नाही होणार नाही होणार. त्यानंतर मी थोडे दिवस कंटिन्यू करून बघितलं मेडिटेशन झालं रेकी वगैरे सगळं. तर मला स्वतःच जाणवायला लागलं की ही एक अशी एनर्जी जी माझ्यामध्ये आल्यानंतर पूर्ण मला पॉझिटिव्ह करते. जेव्हा की मी इतकी घाण निगेटिव्ह होती की प्रत्येक सिच्युएशन मध्ये निगेटिव्ह सिच्युएशन पहिले पाहिजे नंतर पॉझिटिव्ह कडे. पण त्यानंतर असं झालं की मी पॉझिटिव्ह पहिले बघायला लागले. तर जेव्हा हे माझ्या मनाला पटलं आणि मी ते आता कंटिन्यू करत आहे तर माझ्या लाईफमध्ये असे खूप सारे चेंजेस हळूहळू हळूहळू होत आहे जे की मलाच आश्चर्यचकित करणारे आहे. तर मला वाटते हे खूप मोठे असेल की पहिले करून बघा, अनुभव घ्या, त्यानंतरच. एक्झॅक्टली एक्झॅक्टली बरोबर. तर पहिले करून बघा तेव्हाच तुम्हाला अनुभूती येईल, है ना? आले की आपण मेडिसिन बरोबर आहे. तर बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे पण सायंटिफिक रिझन आहे आणि हे सगळं जोपर्यंत आपल्या लॉजिकल माइंडला आपण पटवून देत नाही ना तोपर्यंत आपण ह्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही असं पण आहे. पण हे एक सायन्स आहे,
ह्या सगळ्या गोष्टी सायन्स आहे. रेकी ही आपल्या जीवनामध्ये खूप सुंदर काम करत असते, सहज सोपी आणि सहज म्हणजे एकदम कुणीही करू शकतं. अगदी एका 6 वर्षाच्या बाळापासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत सहजतेने रेकी एक्सेप्ट करायची. आणि ही नॅचरल प्राकृतिक म्हणजे अशी एनर्जी सोर्स आहे, फक्त त्याला आपल्याला पाहिजे त्या डायरेक्शनने चॅनलाइज करायची असते. तर बघा, रिया सारख्या एका 23-24 वर्षाच्या मुलीने सुद्धा म्हणजे आपलं स्वतःच लाईफ बदलवू शकते, तर आपण का नाही? तर बिलकुल या मार्गाने यावं आणि आपली प्रगती करावी. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुला पण रेकी बद्दल तुला म्हणजे ह्याची जाण मिळाली किंवा तू त्याचा प्रॉपर यूज करते आहेस आणि तू त्याला म्हणजे पकडून आहेस विश्वासाने, आयुष्यात आता सोडू नको बरं का रिया? बिलकुल नाही मॅम, थँक्यू मॅम सो मच. हा बोल. मला ऍक्च्युली तुमच्यासारख्या रेकी समजणं काही कठीण नाहीये, पण मला असं वाटतं की बाकी जे लोक असतात त्याचे रूल्स सांगून जे एक अशी सिच्युएशन रेडी करतात की नाही हे असंच करावं लागेल तसंच करावं लागेल. ऍक्च्युली माझ्या जनरेशन घाबरवून देतात म्हणजे घाबरवून असं म्हणजे एक असत है ना. हा हा हा. तर माझ्यासारख्या मुली अशा खूप सारे रूल्स घेऊन अध्यात्मिकतेकडे वळायचं म्हणजे काय, तर अध्यात्मिकतेचे खूप सारे ज्या पद्धतीने समजावून सांगतात ते जेव्हा समजतं पूर्णपणे रेकी काय आहे कशी आहे, तर तेव्हा त्याचा जो इफेक्ट असतो तो खूप जास्त पॉवरफुल होऊन जातो, कारण ती माइंड मध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये एकदम फिट होऊन जाते आणि ते मनापासून मग व्हायब्रेशन यायला लागतात. तर मला असं वाटतं की ते सरळ सोप्या शब्दात तुम्ही सांगता त्यामुळे तुमच्यासाठी गुरु मला लाभले याच्यासाठी तर मी खूप जास्त थँक्यू म्हणते युनिव्हर्सला. थँक्यू मॅम. मी तर माध्यम बनले ग रिया. ऍक्च्युली तुम्ही लोकांनी स्वतःला जेव्हा करता ना तेच खरी तुमचं म्हणजे मेहनत असते आणि त्याचं फळ असतं. तर खूप खूप धन्यवाद रिया, आणि तुला खूप खूप तुझ्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा शुभकामना आणि खूप खूप थँक्यू. थँक्यू मॅम.